आज 13 मे लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाचा टप्पा आज पार पडत आहे आणि आज आपण आहोत साईबाबांच्या शिर्डीमध्ये. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव राजू दिनकर मुंडे. आम्ही आज बुलढाणा शिंदे जिल्हा तालुका शिर्डी. तुमचं कोण ऍडमिट आहे इथं? भाषा ऍडमिट. काय झालं होतं त्यांनी? त्याचा चिखली रोडला ऍक्सिडेंट झाला होता. पैशाच्या कारणामुळे इथं ह्या हॉस्पिटल आणल्या गेलं. त्याला सुविधा चांगली वाटली म्हणजे तिथल्या सुविधा म्हणजे थोडं काही भारी नाही वाटतं, पण हे हॉस्पिटल साई हॉस्पिटल एक नंबर भारी वाटतं. इथलचा उपचारांचा दर कसा आहे त्या प्रमाणात सिंदखेड राजाच्या तुलनेत? इथला उपचार एक नंबर भारी आहे, त्याच्यामुळे इथं आलेलो आहे. माझं नाव शिला विकास मुळे. आम्ही जालना जिल्ह्यातून आलो. जालना जिल्ह्यातून कोणत्या गावातून? भोगाव. भोगाव मधून आलात. तुमचं कोण ऍडमिट आहे इथं पेशंट? कोण? माझी मुलगी ऍडमिट आहे. काय झालंय तिला? तिला मेंदूचा आजार आहे, झटके येते. मग त्यासाठी तुम्ही इथे आलात. इथलच्या सेवांबद्दल तुमचं काय मत? आम्ही आता पहिल्यांदाच आलो तिथं, त्याच्या अगोदर नाही आलेलो. म्हणजे ही तुमची पहिलीच वेळ? ऍडमिट व्हायचंय. हा, ऍडमिट व्हायचंय. इथे चहा नाश्ता वगैरे सगळ्या सुविधा कशा आहे? म्हणजे इथं सगळ्या सुविधा छान आहेत, भरपूर सगळं. ज्ञानेश्वर करांडे, लातूर मधून, उदगीर मधून आलेले. तुमचं कोण ऍडमिट आहे इथे? आमची आई ऍडमिट. काय झालंय त्यांना? ते वालचं ऑपरेशन आहे, ऍडमिट केले त्याच्यामुळे आलेलं. मग तुम्ही इतक्या लांबून लातूर वरून शिर्डीलाच का आलो ऑपरेशन साठी? म्हणजे तिथलच्या हॉस्पिटल्स, इथलच्या हॉस्पिटल्स? आता इथं भरपूर सुविधा आहेत देवाच्या दारामध्ये, म्हणून आम्ही आलेलो आहे. उपचारांचा दर कसा आहे? सगळं फ्री आहे. इथलच्या हॉस्पिटल कर्मचारी यांची वागणूक, सेवा याबद्दल तुमचं काय? नाही नाही, ते भक्तासारखं आम्हाला वागणूक देतात, चांगली वागणूक देतात. चहा नाश्ता या सोयी? 2 रुपयाला आहे नाश्ता, 5 रुपयाला आहे जेवण, फ्री आहे. पुन्हा झोपण्याची सुविधा फ्री आहे. एकदम असं दवाखान्यात नसल्यासारखं, एकदम छान घरच्यासारखी सुविधा आहे. ही जी लाईन आहे ही सकाळी मिळणाऱ्या नाश्ता पाकिटसाठीची लाईन आहे. या ठिकाणी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले भाविक आहेत, काही लोक आहेत. किधर से आयो, क्या नाम है तुम्हारा? चुन्नीलाल. चुन्नीलाल. ये चुन्नीलाल है, क्या काम करते हो? इधर काम भी आए है, बांधकाम. बांधकाम? हाँ. कौन से स्टेट से हो? लखनपुरा. उधर? अरे किधर से? यूपी बिहार. यूपी एमपी. यूपी बिहार से? हाँ. रोज नाश्ता करने को आते हो? हाँ आते हैं. अच्छा, कितने में मिलता है नाश्ता? 5 रुपये में एक मिलता है. अच्छा, अच्छा मिलता है क्या? हाँ. अच्छा खाना मिलता है. हाँ, चुन्नी लाल आहे आणि याला इथला नाश्ता फार आवडतो. कुठून आले ताई तुम्ही? कोणतं गाव? नांदेड. नांदेडच्या आहात. कुणी आजारी आहे का? पेशंट आहे? ऍडमिट नाही. मग दर्शनाला? दर्शनाला आल्या. आणि मग नाश्ता पाकिट घेण्यामागची भूमिका काय? भावना काय? नंबर काय? ते भावना साईंचा प्रसाद म्हणून खायचे. अच्छा, जेवण चांगलं भेटते. दर्शन नंबर एक आहे. अच्छा, आशीर्वाद पडते चांगलं. संस्थेची भक्ती आहे इथे, संपूर्ण चांगलं आहे. कोण? मुलगा? काय नाव आहे? विराट. विराट. विराट सुद्धा या ठिकाणी नाश्ता करायला आलेला आहात. ही जी संपूर्ण लाईन आहे, तुम्ही दाखवू शकता कॅमेऱ्यामध्ये. या ठिकाणी राज्याच्या विविध भागातील बरोबरच यूपी बिहारचे जे हाताच्या हातावरती काम करणारे आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, हे लोक सुद्धा इथं नाश्ता करत आहेत. आपण या नाश्त्याचं वितरण करणारी इथली जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेला देखील विचारूयात. किती पाकिट जातात साधारण या ठिकाणी? कोण आहे इन्चार्ज? इन्चार्ज तुम्ही? बीबीजी. तर हे बीबीजी कंपनी आहे, ही गायकवाडांची कंपनी आहे पुण्यातले, बरोबर. आणि याच्या मार्फत हे वितरण होतं. साधारण किती नाश्ता पाकिट जातात? तसे ह्या काउंटरला कमी 2-2.5 हजार पाकिट टाकतात. किती काउंटर आहेत आपल्या ह्या इकडे गावामध्ये? 4 काउंटर आहेत आणि पाश्व भक्ती निवासाचे 2 काउंटर आहेत. आणि याच म्हणजे उरत का शिल्लक वगैरे राहत? शिल्लक नाही, शिल्लक नाही राहत, उलट कमी पडत. उलट कमी पडत. पण नियोजन होतं सर, व्यवस्थित नियोजन होत. प्रत्येकाला भेटतो नाश्ता, प्रत्येकाला भेटतो. हो, तर प्रत्येकाला हा नाश्ता भेटतो. ही एक वितरण व्यवस्था आहे या ठिकाणी साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये. हा नाश्ता तुम्ही बघू शकतायत, सगळ्यांना हा नाश्त्याचं वितरण या ठिकाणी होणार आहे. अतिशय स्वादिष्ट आणि प्रसाद म्हणून देखील अनेक भाविक या ठिकाणी हा नाश्ता घेण्यासाठी गर्दी करतात. विदर्भ, मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, भागांमधून हे पेशंट्स शिर्डीमध्ये उपचारासाठी येतात. कारण फक्त एकच, या ठिकाणी मिळणाऱ्या चांगल्या दर्जाच्या आणि कमी दरातल्या सुविधा. देशात निवडणुका होतात, पुढारी निवडून जातात, सत्ता राबवतात, दिलेली आश्वासने विसरतात, जनतेला फसवतात,
दिलेली गॅरंटी अनेकदा फेल ठरते, पण शिर्डीत मात्र आजही साईबाबांची गॅरंटी पक्की आणि नक्की असल्याचा विश्वास जनतेला कालही होता आणि उद्याही राहील. साईंच्या अन्न व रुग्णसेवेला तोड नाही यात कुठलीच शंका नाही. व्हिडिओ आवडल्यास गॉडफादर चॅनल नक्की सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. धन्यवाद.